हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी, राष्ट्रपती मुर्मूंनी दिली मोदींना पंतप्रधान पदाची शपथ, भाजप नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये मोदींचा शपथ दिली। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 72 मंत्र्यांचा समावेश, अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, निर्मला सीतारमण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यातील 6 खासदारांना मंत्रिपद, भाजपकडून गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मोहोळ यांना मंत्रिपद, तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधवांना संधी। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवलेंना पुन्हा स्थान, राष्ट्रपती भवनामध्ये घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ। पहिल्यांदा खासदार होताच मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रामध्ये मंत्रिपद, तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि भाजपच्या रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती, मुकेश अंबानी, शाहरुख खान, अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासह इतर स्टार उपस्थित। मोदींच्या शपथविधीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष, मुंबई, नागपूर, पुण्यासह राज्यभरात आनंदोत्सव। भाजपच्या जेपी नड्डांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी, तर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची चर्चा। अजित पवार गटाला एका राज्यमंत्रीपदाची ऑफर अमान्य, कॅबिनेट मंत्रीपदाची दादा गटाची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद असल्याची चर्चा। प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं राज्यमंत्रीपद नाकारलं, कॅबिनेट मंत्रिपदासाठी काही काळ थांबायला तयार, मंत्रिपदावर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपकडून दादांवर कमळावर लढण्यासाठी दबाव, दादांचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात, रोहित पवारांचा दावा। मुंबईच्या विक्रोळीमध्ये एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारतीमधील सुरक्षा रक्षकासह डब्बा देण्यासाठी आलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। राज्यात जोरदार पावसाच्या हजेरी, मुंबईसह सोलापुरात मुसळधार पावसाच्या सरी, सोलापुरात काही घरांमध्येही पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, हल्ल्यानंतर बस दरीमध्ये कोसळली, दुर्घटनेमध्ये 10 भाविकांचा मृत्यू तर 33 जण जखमी। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाच्या हजेरी, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, पोपईमध्ये मुसळधार पाऊस। सोलापुरात तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गणेशपेठ, मंगळवार बाजार परिसरात पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत। भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय, भारताच्या 120 धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा संघ चारी मुंड्याचीत, भारताचा 6 धावांनी अफलातून विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।